विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 10वी संस्कृत पाठ्यपुस्तकातील रम्य संस्कृत विभागातील लकार जगत हा भाग आपण पाहत आहोत। या लकार जगत भागातील पहिला अ भाग धातवहा यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे। आज आपण त्यातला दुसरा मुद्दा ब पाहणार आहोत। यामध्ये आपण लीट लकार पाहणार आहोत। आता यामध्ये पाठ्यपुस्तकात समोर आपल्याला दोन चित्र देण्यात आले आहेत आणि त्या चित्रांचं वर्णन शेजारच्या वाक्यामध्ये केलेलं आहे। पहिल्यांदा बघा, पहिल्या चित्रामध्ये एक घर दाखवण्यात आलेलं आहे आणि या घराबद्दल वाक्य असलेलं आहे, मनुष्यः गृहे अवसत। आणि पलीकडच्या चित्रामध्ये पाठीमागं एक गुहा दाखवलेली आहे आणि त्याच्यापुढं एक आदिमानव दाखवलेला आहे आणि वर्णन केलेलं आहे, आदिमानवः गुहायां उवास। आता या दोन वाक्यांबद्दल थोडासा विचार करा आणि काही गोष्टी तुमच्या लक्षात येतात काय बघा। मनुष्यः गृहे अवसत यामध्ये अवसत हे क्रियापद वापरण्यात आलेलं आहे आणि हेच आदिमानवाबद्दल सांगताना आदिमानवः गुहायां उवास असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी उवास हे क्रियापद वापरण्यात आलेलं आहे की जे यापूर्वी आपण कधीही पाहिलेलं नाही। तर असं का घडलेलं आहे हे आपल्याला आणखीन पुढची काही वाक्य पाहिल्यानंतर समजेल। आता बघा, एतानी वाक्यानी पठत, यह आणि पुरा असे दोन वाक्य, दोन वेगवेगळ्या प्रकारची वाक्य इथं देण्यात आलेले आहेत। तर यह मध्ये कोणकोणती वाक्य आहेत बघा, पहिलं वाक्य बघूया, मोहनः पाठशालाम अगच्छत यह। आणि पुरा मध्ये तेच बघा वाक्य, श्रीकृष्णः सांदीपणी मुणे हे आश्रमम जगाम। आता दोन्हीमध्ये ही जाण्याचीच क्रिया आहे, मोहनः पाठशालाम अगच्छ आणि श्रीकृष्णः सांदीपणी मुणे हे आश्रमम जगाम, या दोन्ही वाक्यामध्ये जाण्याचीच क्रिया आहे। पण पहिल्या वाक्यामध्ये प्रथम भूतकाळी रूप वापरलेलं आहे अगच्छत, ज्याला आपण लंग लकार म्हणतो, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जगाम हे क्रियापद वापरलेलं आहे जे गुलाबी रंगामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। यानंतर दुसरं वाक्य बघा, छात्राः पुस्तिकाः अयच्छन, म्हणजे विद्यार्थी पुस्तके, विद्यार्थ्यांनी पुस्तके दिली। आणि दुसरं वाक्यामध्ये बघा, देवाः शस्त्राणि दधुः, देवांनी शस्त्रे दिली। आता दोन्ही वाक्यामध्ये देण्याचीच क्रिया आहे, पण पहिल्या वाक्यामध्ये प्रथम भूतकाळी लंगलकार रूप वापरलेलं आहे अयच्छन आणि या वाक्यामध्ये मात्र दधुः ही क्रियापदाचं रूप वापरण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, गंधारः फलम अखादत। आणि तिसरं वाक्य पुरामध्ये बघा, श्रीरामः बदरी फलानी चखाद, दोन्हीमध्ये खाण्याचीच क्रिया आहे, पण पहिल्या वाक्यामध्ये लंगलकार वापरलेला आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये चखाद ही रूप क्रियापदाचं वापरण्यात आलेलं आहे। बालकः देवम अनमत, कर्णः शक्रम ननाम, तर दोन्हीमध्ये नमन करण्याचीच क्रिया आहे, वंदन करण्याचीच क्रिया आहे, पण पहिल्या वाक्यामध्ये प्रथम भूतकाळी रूप वापरलं आहे अनमत आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ननाम। आता या वाक्यामध्ये म्हणजे पुराच्या वाक्यामध्ये जी काही क्रियापदं दिली आहेत, जगाम, ददुः, चखाद, ननाम, ही यापूर्वी आपण कधीही पाहिलेली नाहीत। तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की यह आणि पुरा म्हणजे पूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, फार पूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत, त्यांच्यासाठी इथं वेगवेगळी क्रियापदं, म्हणजे वेगळ्या प्रकारची क्रियापदं वापरण्यात आलेली आहेत की जी प्रथम भूतकाळी रूपाची नाहीत। म्हणजे जरी भूतकाळ असला तरी भूतकाळामध्ये आपणाला माहीत आहे की लंगलकार क्रियापदाची रूपं आपण वापरतो, पण या ठिकाणी जगाम, ददुः, चखाद, ननाम यासारखी जी क्रियापदं आलेली आहेत ही प्रथम भूतकाळाची म्हणजेच लंगलकाराची नाहीत, ही
रूपं वेगळी आहेत आणि ही क्रियापदांची रूपं मग केव्हा वापरली बरी जात असतील, तर साहजिकच आहे त्याच्यावरती म्हटलेलं आहे पुरा. पुरा म्हणजे पूर्वी. ज्या घटना फार पूर्वी घडलेल्या आहेत त्या घटना सांगण्यासाठी या पद्धतीची क्रियापदं वापरली जातात, यालाच लिट लकार असं म्हटलं जातं. तर या लिट लकार क्रियापद रूपांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या घटना फार पूर्वी घडलेल्या आहेत, जेव्हा आपण अस्तित्वात ही असू अगर नसू, तर त्या घटना सांगण्यासाठी या पद्धतीची क्रियापदं वापरली जातात. त्यामुळेच याला वेगळा भूतकाळ म्हटला जातो, तो म्हणजे लिट लकार, किंवा याला परोक्ष भूतकाळ असं म्हटलं जातं. तर आता बघा, इथं एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये म्हटलं आहे बघा, प्राचीन काले चकार लिट लकार, म्हणजे ज्या घटना ज्या गोष्टी फार पूर्वी घडलेल्या आहेत, प्राचीन काळात घडलेल्या आहेत, त्या सांगण्यासाठी लिट लकाराची रूपं वापरली जातात. आणि यह म्हणजे काल, आपण यहचा अर्थ काल असा घेतो. काल म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा की फार पूर्वी न घडलेल्या घटना, आपण अस्तित्वात असताना घडलेल्या घटना या यह म्हणजेच प्रथम भूतकाळामध्ये म्हणजेच लंग लकारामध्ये ती मोडतात आणि अकरोत हे रूप त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अद्य म्हणजे आज, आत्ता, तर लट लकारामध्ये ती मोडतात आणि आपण त्याचा उपयोग करत असतो, त्यालाच आपण वर्तमान काळ असं म्हणतो. आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर काही घटना घडणार असतील तर ते सांगण्यासाठी श्वः किंवा आगामी काले असं म्हटलेलं आहे बघा, तर करिष्यती लुट लकार असं त्याला म्हटलं जातं. तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की भूतकाळाची तसे प्रकार तीन पडतात, त्यापैकी आपण या दोन प्रकारांचा अभ्यास यावर्षी करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला झालेलाच आहे, त्यातला दुसरा जो प्रकार आहे लिट लकार त्याच्याबद्दल आपण इथं बोलत आहोत. तर लिट लकार या क्रियापद रूपांचा, ही क्रियापद रूपं कशी तयार होतात हे आपण अभ्यासणार आहोत. पण ही क्रियापद रूपं कोणत्या कारणासाठी तयार होतात हे नीट समजून घ्या. की ज्या गोष्टी ज्या घटना जे प्रसंग फार प्राचीन काळी फार फार पूर्वी घडलेले आहेत त्या सांगण्यासाठी या क्रियापद रूपांचा उपयोग केला जातो. तर इथं जिज्ञासा पत्रामध्ये तुम्हाला एक कृती दिलेली आहे बघा, मूलधातू योजयत, म्हणजे मूलधातू सांगा किंवा जोडा. आता इथं तुम्हाला पतंग दिले आहेत आणि पतंगाची जी दोरी आहे ती आपल्याला योग्य त्या ठिकाणी जोडायची. तर पटधातूसाठी कोणता पतंग असणार आहे बघा, पपाठ. मुच धातूसाठी मुमोच. वंदसाठी ववंदे. भाषसाठी बभाषे. पासाठी पपाठ, सॉरी पपौ. पतसाठी पपात. दासाठी ददौ. आणि लभसाठी लेभे. तर या पद्धतीनं ही लिट लकाराची रूपं इथं पतंगामध्ये देण्यात आलेली आहेत. आपण या लिट लकाराच्या रूपा लिट लकार क्रियापदांच्या रूपाविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. आता बघा, भाषासूत्रम तीन, भूतकाल. भूतकाळाचे तीन प्रकार, प्रथम त्यालाच आपण अनद्यतन लंगलकार असंही म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार द्वितीय परोक्ष लिट लकार. त्याच्यानंतर तिसरा जो आहे
सामान्यः अथवा अद्यतनः लुंग लकारः। आता हे तीन प्रकार यांची काही उदाहरणं दिली आहेत। प्रथम भूतकाळाचं बघा, लंग लकारचं अगच्छत, लीट लकारचं जगाम आणि लुंग लकारचं अगमत। तर आपण यापैकी प्रथम भूतकाळ, त्यालाच आपण अनद्यतनः भूतकालः असं म्हणतो, तर तो यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे, त्यामुळे पुन्हा त्याचा काही अभ्यास आता इथं नाही। पण दुसरा जो प्रकार आहे तो आता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, परोक्षः भूतकालः, तो आता आपण पाहणार आहोत। आता बघा काय म्हटलेलं आहे, परोक्ष भूतकालः अतिप्राचीनत्वं सूचयति। परोक्ष भूतकाळ हे अतिप्राचीनत्व दर्शवतं। परोक्षः नाम अक्षणोः परम, परोक्ष म्हणजे आपल्या डोळ्यांच्या पलीकडे, म्हणजे आपल्या समोर न घडलेल्या घटना आपल्या देखत न घडलेल्या घटना या परोक्ष भूतकाळाच्या क्रियापदांच्या रूपातून सांगितल्या जातात। आता बघा काय म्हटलेलं आहे, परोक्ष भूतकालस्य प्रकारद्वयम्। परोक्ष भूतकाळाचे दोन प्रकार आहेत, एक आहे अभ्यस्तः आणि दुसरा आहे आमंतः। आता अभ्यस्त ही जी काही परोक्ष भूतकाळाची रूपं तयार होतात, ज्या क्रियापदांची तयार होतात, ती क्रियापदं कोणती आहेत? तर प्रथमतः नवमगणपर्यंत धातवः, म्हणजे पहिल्या गणापासून ते नवव्या गणापर्यंतची धातू याच्यामध्ये येतात अभ्यस्त परोक्ष भूतकाळामध्ये। पण केचन अपवादः, पण काही अपवाद याला आहेत। आता अमंतची बघा, दशमगणीय धातवः निजंताः प्रयोजकाः, म्हणजे दहाव्या गणातील धातू निजंत धातू प्रयोजक, त्यालाच आपण म्हणतो निजंताला। तर या प्रकारची जी काही क्रियापदं असतील ही अमंत परोक्ष भूतकाळामध्ये येतात, त्यांची रूपं अमंत परोक्ष भूतकाळाप्रमाणे तयार होतात। आणि ई उ रु ए ओ स्वरादयः धातवः तथा च केचन अन्य धातवः। आणि ज्या जे धातू ई उ रु ए ओ या स्वरादी आहेत, या स्वरांनी सुरुवात होणारी आहेत, त्या ते धातू आणि काही इतर धातू हे अमंत परोक्ष भूतकाळाच्या पद्धतीने तयार होतात। तर आता लिट प्रत्ययः इथं दिलेले बघा, लिट प्रत्यय कोणकोणते आहेत हे आता आपण बघूया। परस्मयपदी आणि आत्मनेपदी असे दोन्ही दिलेले आहेत। परस्मयपदी बघा, अ अतुस उस, त्यालाच अतुस मधला सचा विसर्ग असतो, त्यामुळे अ अतुहु उहु असं म्हटलं तरीसुद्धा चालेल। त्याच्यानंतर आत्मनेपदी बघा, ए अते इरे। आता इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रथम पुरुषाचीच रूपं इथं देण्यात आलेली आहे। आता असं का? तर यामध्ये जर आपण पाहिलं तर या घटना ज्या आहेत त्या फार पूर्वी घडलेल्या आहेत, की ज्या वेळेला आपणही अस्तित्वात नसतो, त्यामुळं या ठिकाणी फक्त प्रथम पुरुषाचीच रूपं दिसतात। म्हणजे कर्ता जो असतो हा कर्ता आपण असूच शकत नाही, कारण फार पूर्वी घटना घडलेल्या असतात, त्यामुळे कर्ता फक्त प्रथम पुरुषीच असतो, त्यामुळे ते प्रथम पुरुषाची रूपं देण्यात आलेली आहेत। त्याच्यानंतर आता अभ्यस्त लीट लकार कशा पद्धतीने तयार होतो हे आपण पाहणार आहोत। अभ्यस्त लीट लकार हा परोक्ष भूतकाल हा, अभ्यास हा नाम पुनरावृत्ती, अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती। अतः प्रथमवर्णस्य पुनरावृत्ती यस्मिन भवति सः अभ्यस्तः परोक्ष भूतकालः। आणि म्हणून प्रथमवर्णाची पुनरावृत्ती ज्याच्यामध्ये होते तो अभ्यस्त परोक्ष भूतकाळ। आता बघा इथं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, दा दाचं बघा, तदौ ददतुः ददुः, पाच पपौ पपतुः पपुः, ज्ञाच जज्ञौ जज्ञतुः जज्ञुः, दृष्च ददर्श ददृशतुः ददृशुः, याच ययौ ययतुः ययुः। या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की त्या धातूंच्या त्या वर्णांची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली आहे। दाच बघा, दद तयार होऊन ददौ ददतुः ददुः, पाच पपौ पपतुः पपुः। तर या पद्धतीनं त्या धातूतील जे काही वर्ण आहे प्रथम वर्ण, या प्रथम वर्णाची काय झाली आहे या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून याला अभ्यस्त परोक्ष भूतकाल असं म्हणतात। मग आता आपण काही धातूंची
लीट रूप पाहणार आहोत. एक तक्ता दिलेला आहे. तर बघा, गम पहिला गण परस्मैपद, जगाम जगमतुहु जगमुहु, चर पहिला गण परस्मैपद, चचार चेरुतुहु चेरुहु, त्रु पहिला गण परस्मैपद, ततार तेरुतुहु तेरुहु, नम पहिला गण परस्मैपद, ननाम नेमतुहु नेमुहु, पत एक पप, पपात पेततुहु पेतुहु, नी एक पप, निनाय निन्यतुहु निन्युहु, बुध एक पप, बुबोध बुबुदतुहु बुबुदुहु, दा तीन पप, ददौ ददतुहु ददुहु, मुच सहा पप, मुमोच मुमुचतुहु मुमुचुहु, भुज सात पप, बुभोज बुभुजतुहु बुभुजुहु, रु आठ पप, चकार चक्रतुहु चक्रुहु, ज्ञा नौ पप, जज्ञौ जज्ञतुहु जज्ञुः, वच दोन पप, उवाच उचतुहु उचुहु, हन दोन पप, जघान जघ्नतुहु जघ्नुः, लिख सा पप, लिलेख लिलिखतुहु लिलिखुः, नृत चार पप, ननर्त नन्द्रुततुहु नन्द्रुतुः, शक पाच पप, शशाक शेकतुहु शेकुः, श्रु पाच पप, शुश्राव शुश्रुवतुहु शुश्रुवुः, बन नौ पप, बबंद बबंदतुहु बबंदुः, कृश एक पप, चुक्रोश चुक्रुषुतुहु चुक्रुषुः, भू एक पप, बभूव बभुवतुहु बभुवुः, वस एक पप, उवास उषतुहु उषुः, अस दोन पप, आस आसतुहु आसुः, भंज सात पप, बभंज बभंजतुहु बभंजुः. आता आत्मनेपदी काही लीट रूप या ठिकाणी दिले आहेत. बघा, भाष एक आप, बभाषे बभाषाते बभाषी रे, रम एक आप, रेमे रेमाते रेमी रे, वन एक आप, ववंदे ववंदाते ववंदी रे, वृत एक आप, ववृधे ववृधाते ववृधि रे, मन चार पप, मेणे मेणाते मेणी रे, नी एक आप, निन्ने निन्याते निन्नी रे, बुध एक आप, बुबुधे बुबुधाते बुबुधि रे, दा तीन आप, ददे ददाते ददी रे, मुच सा आप, मुमुचे मुमुचाते मुमुचि रे, बुज सात आप, बुभुजे बुभुजाते बुभुजि रे, क्रु आठ आप, चक्रे चक्राते चक्री रे, ज्ञा नौ आप, जज्ञे जज्ञाते जज्ञी रे. आता ही सगळी अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची रूपं झाली. यानंतर आपण पाहणार आहोत अमंत लिट लकार परोक्ष भूतकाल. आता ही रूपं कशा पद्धतीनं तयार होतात हे पहिल्यांदा समजून घेऊया. बघा, इथं नियम दिलेला आहे, मूलधातुहु अधिक विकर्णम अधिक आम, मग त्यापासून तयार होते आमंत अंगम. आणि आमंत अंगममध्ये अस अथवा भू अथवा क्रु यांची अभ्यस्त रूपाने, म्हणजे यांची अभ्यस्त रूपे घातल्यानंतर मग जे तयार होतं ते आमंत क्रियापद. म्हणजेच बघा, मूळ धातू, त्या मूळ धातूला विकरण लावला आणि विकरणानंतर आम जोडायचं आहे, तर अशा पद्धतीने ते आमंत अंग तयार होतं. आणि आमंत अंगामध्ये पुन्हा तुम्ही अस किंवा भू किंवा क्रु या धातूंची अभ्यस्त रूपं जोडायचे आणि मग तयार होणारं जे काही क्रियापद असेल ते आमंत क्रियापद असणार आहे. तर आता इथं उदाहरण बघा, पूज या धातूचं दिलं आहे, पूज त्याचं विकरण आहे अय आणि अधिक आम, म्हणजे पूजयाम. यानुसार आमंतांग तयार झालेलं आहे पूजयाम. आता पूजयाम हे आमंतांग तयार झालं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मग कोणतेही अस किंवा भू किंवा क्रु या तीन धातूंपैकी कोणत्याही धातूंचं जर काही अभ्यस्त पुरुष भूतकाळाचं रूप त्यामध्ये ॲड केलं तर बघा, पूजयाम अधिक आस पूजयामास, आता तेच पूजयाम अधिक बभूव पूजयाम बभूव, पूजयाम अधिक चकार पूजयान चकार, पूजयाम अधिक चक्रे पूजयान चक्रे. तर अस भू आणि क्रू या धातूंची आपल्याला अभ्यस्त रूपं पाठ असणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला अमंत परोक्ष भूतकाळाची रूपं तयार करता येणार नाहीत. तेव्हा ती जी रूपं ज्या ज्या ठिकाणी, आता इथं बघा क्रू धातूचं इथं आठ आप, चक्रे चक्राते चक्रे रे हे आलेलं आहे, त्यातलं इथं चक्रे घेतलेलं आहे. तर हे आपल्याला नीट समजण्यासाठी पहिल्यांदा अस भू आणि क्रु या तिन्ही धातूंची जी काही अभ्यस्त रूपं आहेत ही पाठ करून ठेवा.
म्हणजे आपल्याला अनंत परोक्ष भूतकाळाची रूपं तयार करणं फार सोपं होतं. अर्थात परोक्ष भूतकाळाची सर्वच रूपं तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आता बघा, या अमंत परोक्ष भूतकाळाची रूपं वेगवेगळ्या पद्धतीने कशी तयार होतात. कत धातू दिलेला आहे, दहावागणं उभयपदी आहे. त्याचं पहिल्यांदा परस्मयपदी बघा, कथयामास कथयामासतुहू कथयामासुहू कथयाम बभूव कथयाम बभूवतुहू कथयाम बभूवुहू कथयांचकार कथयांचक्रतुहू कथयांचक्रुहू. आता ही जी काही रूपं झाली ही आपल्याला परस्मयपदी रूपं अभ्यासाला मिळाली, कारण आस आसतुहू आसुहू किंवा बभूव बभूवतुहू बभूवुहू किंवा चकार चक्रतुहू चक्रुहू ही जी काही अभ्यस्त रूपं या धातूला कत धातूला जोडली गेली ही सगळी परस्मयपदी अभ्यस्त रूपं आहेत. आता आत्मणेपदी इथे एक अभ्यस्त रूप जोडलं आहे बघा, कृधातूचं, कथयांचक्रे कथयांचक्राते कथयांचक्रीरे. तर अशा पद्धतीनं अमंत परोक्ष भूतकाळ तयार होतो. म्हणजे मूळ धातूला त्याचं विकरण आणि विकरणानंतर आम जोडायचं आणि मग ते अमंत अंग तयार होणार आणि अमंत अंगाला परत तुम्ही मग अस किंवा भू किंवा क्रूर या धातूंची योग्य रूपं अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची जोडली की मग तुमचं जे ते क्रियापद तयार होईल ते अमंत क्रियापद असणार आहे. हे नीट समजून घ्या. त्यानंतर पूज, दहावागण उभयपद हा धातू दिलेला आहे बघा. याच्यामध्ये देखील बघा, पहिले तीन जे दिलेले आहेत ते परस्मयपदी दिलेत रूपं, पूजयामास पूजयामासतुहू पूजयामासुहू पूजयाम बभूव पूजयाम बभूवतुहू पूजयाम बभूवुहू पूजयांचकार पूजयांचक्रतुहू पूजयांचक्रुहू. आता आत्मणेपदी एक दिला आहे बघा, पूजयांचक्रे पूजयांचक्राते पूजयांचक्रीरे. त्याच पद्धतीने इक्ष, पहिली दोन रूपं परस्मयपदी आहेत, इक्षामास सॉरी इक्ष हा गण पहिला गण आत्मणेपदी आहे आणि इक्ष हा धातू पहिला गण आत्मणेपदी जरी असला तरी त्याला अस धातूची किंवा भूधातूची परस्मयपदाची रूप अभ्यस्त रूपं या ठिकाणी जोडण्यात आलेली आहेत. म्हणजे क्रियापद आत्मणेपदी असेल आणि तुम्ही जर त्याला परस्मयपदी अभ्यस्त रूपं जोडलात तरीसुद्धा काही फरक पडत नाही. आता इथं इक्ष हा धातू आहे पण त्याला अस धातूची किंवा भूधातूची परस्मयपदाचीच अभ्यस्त रूपं जोडली गेलेली आहेत. तर बघा, इक्षामास इक्षामासतुहू इक्षामासू इक्षाम बभूव इक्षाम बभूवतुहू इक्षाम बभूवुहू. आता इथं आत्मणेपदी जोडलं आहे बघा, इक्षांचक्रे इक्षांचक्राते इक्षांचक्रीरी. आता गम धातूचं इथं बघा, निजंत रूप दिलं आहे, प्रयोजक रूप, की अजून तुम्हाला ते तसं प्रयोजक रूपं व्हायचे आहेत पण तरीसुद्धा उदाहरण म्हणून ही समजून घ्या. गमयामास गमयामासतुहू गमयामासुहू गमयाम बभूव गमयाम बभूवतुहू गमयाम बभूवुहू गमयांचकार गमयांचक्रतुहू गमयांचक्रुहू गमयांचक्रे गमयांचक्राते गमयांचक्रीरी. तर या पद्धतीनं अमंत परोक्ष भूतकाळाची रूपं तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की अभ्यस्त रूपं अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची रूपं कशी होतात, तर त्या धातूचं द्वित्व होऊन ती तयार होतात. जे आपण आता बघितलं की दाचं दद झालेलं आहे, पाचं दाचं दद झालेलं आहे, त्याचबरोबर आपण बघितलं की पाचं पप झालेलं आहे, ज्ञाचं जज्ञ झालेलं आहे. तर त्या धातूंचं द्वित्व होऊन ती तशी रूपं तयार होतात अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची. आणि अमंत परोक्ष भूतकाळाची मात्र मूळ धातू घेतला जातो, त्या मूळ धातूमध्ये विकरण घेतलं जातं, विकरणानंतर आम प्रत्यय जोडला जातो आणि मग त्या अमंत अंग तयार होतं आणि अमंत अंगामध्ये पुन्हा त्याला आपण काय केलं जातं, अस भू किंवा क्रू या तीन धातूपैकी कोणत्याही एका धातूचं अभ्यस्त रूप अभ्यस्त परोक्ष भूतकाळाचं रूप जोडलं की अमंत परोक्ष भूतकाळ तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, परोक्ष भूतकाळ अभ्यस्त परोक्ष भूतकाळ असू दे किंवा अमंत परोक्ष भूतकाळ असू दे, या दोन्हींची रूपं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला तशा प्रकारची काही वाक्य परीक्षेमध्ये सोडवायला येऊ शकतात, तेव्हा ती रूपं आपल्याला माहीत असणं पाठ असणं गरजेचं आहे. तेव्हा अभ्यस्त परोक्ष भूतकाळाची रूपं अधिक करून तुम्ही पाठ करून ठेवा.
आता इथं तुम्हाला म्हटलेलं आहे की योग्य लिट रूप ही वाक्य आणि पुरी येतं, म्हणजे योग्य लिट रूप वापरून म्हणजेच परोक्ष भूतकाळाचं रूप वापरून वाक्य पूर्ण करा. आता बघा कंसम डॉट डॉट कृष्ण एक उदाहरण म्हणून मी सांगते, बाकीचे तुम्ही सोडवायचे. हन धातू इथं विचारलेला आहे, तर बघा हन धातू चरू योग्य रूप आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे थोडक्यात कृष्णाने कंसाला मारले हे वाक्य आहे. कर्ता कृष्ण आहे आणि त्यामुळं प्रथम पुरुषी एकवचनी करता असल्यामुळं प्रथम पुरुषी एकवचनी हन या धातूला प्रत्यय लागला पाहिजे आणि तो त्याचं जे रूप आहे हन या धातूचं परोक्ष अभ्यस्त परोक्ष भूतकाळाचं रूप प्रथम पुरुषी असं तयार होतं. जघान जघ्नतुहू जघ्नुहू, त्यापैकी इथं कृष्ण हा प्रथम पुरुषी एकवचनी करता असल्यामुळं प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद जघान या ठिकाणी येणार आहे आणि मग वाक्य असं होणार आहे की कंसम जघान कृष्ण किंवा कृष्ण कंसम जघान, कृष्णाने कंसाला ठार केले मारले. तर या पद्धतीनं अशा पद्धतीनं बाकीची काही वाक्य तुम्ही सोडवायची आहेत. तर लिट लकाराचा भाग या ठिकाणीच संपलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.